अहमदनगर न्यूज, आवाज सत्याचा। कांदा आणि दूध दराच्या प्रश्नासाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 3 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले धरणे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या मध्यस्थीने आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर तूर्तास स्थगित करण्यात आलंय। कांदा निर्यात बंदी लागू होणार नाही याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू। दूध दराबाबत 2 दिवसांपूर्वी निर्णय घेतला असून पुन्हा सर्व घटकांशी चर्चा करून अधिवेशनात फेरनिर्णयाबाबत प्रयत्न करू असं आश्वासन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं आहे। खासदार लंके यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 3 दिवसांपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांदा आणि दूध दरवाढीबाबत धरणे आंदोलन सुरू होते। आंदोलनाच्या समर्थनासाठी रविवारी नगर शहरातून ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला, त्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। कांदा निर्यात बंदी लागू होऊ नये यासाठी केंद्र सरकारसोबत बोलणं सुरू आहे, तसेच दूध दराबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारला वेळ द्यावा आणि आंदोलन तूर्तास स्थगित ठेवावा अशी विनंती आमदार जयंत पाटील यांनी केली आहे। यावेळी पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, कांदा आणि दूध दरवाढीबाबत सरकार आणि शेतकऱ्यांची भूमिका एकच आहे। केंद्र सरकारकडून कधी कांदा निर्यात बंदी लागू केली जाते तर कधी उठवली जाते, यामुळे दराबाबत चढ उतार होत असतो। मात्र याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासंदर्भात राज्य सरकारचं केंद्र सरकारसोबत बोलणं सुरू आहे। सर्वांना बरोबर घेऊन कांदा दराबाबत निर्णय घेण्यास पाठपुरावा करू असे ते म्हणाले। तसेच राज्यात 70% दूध संकलन खासगी संस्थांकडून आणि 30% संकलन सहकारी संस्थांकडून केले जाते, त्यामुळे दूध दराबाबत तफावत आहे। मात्र दुधाला लिटरला 30 रुपये दर आणि 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय। दुधाचे दर स्थिर राहण्याची MSP कायदा आणता येईल का याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा केली आहे, मात्र दूध दरवाढीबाबत सभागृहात निवेदन केलंय। आताही अधिवेशन सुरू असल्याने येथे घोषणा करणं योग्य नाही, मात्र मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन त्यांनी दिलंय। या ठिकाणी माननीय खासदार निलेश लंकेजींनी जो धरणं आंदोलन सुरू केलं होतं त्याच पद्धतीने एक आमरण उपोषण अकोला तालुक्यातील गवणार येथे झालं आणि त्यामुळे एकच मागणी सर्व दूर होते की दुधाचे भाव वाढले पाहिजे, त्यामुळे अनुदान देण्यापेक्षा भाव वाढून दिले पाहिजे आणि त्याचबरोबर इथेची मागणी होती ती कांदा निर्यात बंदी संदर्भात होती। आपण तर आता दुधाचे भाव 30 रुपये करताना ते बंधन घातले कंपन्यांना सगळ्या संस्थेंवर आणि 5 रुपये अनुदान देण्याबद्दल सरकार आता थेट कारवाई करेल। काय किचकट अटी येते शिथिल करून शिथिल करा अशी मागणी होती, आपण त्या सगळ्या अटी काढून टाकलेल्या आहे, ती आता अडचण राहिली नाही आहे। पण दुधाच्या बाबतीमध्ये मिनिमम सपोर्ट प्राईस MSPचा कायदा केल्याशिवाय ज्या संस्था शेतकऱ्याला ठरवून दिलेला भाव देणार नसतील तर मग आपल्याला कारवाई करता येत नाही। तुम्ही स्वतः माननीय गृहमंत्री मोदींना भेटलो आणि MSP कायदा करायची मागणी आपण त्यांना केलेली आहे। कांदा निर्यात बंदीबद्दल सुद्धा निर्यात बंदी सातत्यानं जी आपण करतो आणि बाजारात भाव कोसळतात, शेतकऱ्याची हेलसांड होते, स्विच ऑन आणि स्विच ऑफ ज्याला होतं आपण, हे अनेक वर्ष सुरू आहे, म्हणजे या सरकारमध्ये नाही, पूर्वीच्या सरकारमध्ये असंच होतं। पण आता याच्या संदर्भात कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे आणि त्यातून मग कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आपल्याला दिलासा देता आला पाहिजे। तो आम्ही आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांकडे आग्रह धरलेला आहे कारण त्या समितीचे अध्यक्ष ते आहेत। मला वाटतं तो एक निर्णय आपल्याला केंद्र सरकारकडे मागे लागून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा हे सर्वच आग्रही आहेत या धोरणामध्ये। मला वाटतं या प्रश्नामध्ये ज्या ज्या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणं याच्यात काही गैर काही नाही आहे, पण सरकारची भूमिका मी त्यांच्यापुढे मांडलेली आहे, त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं दोघांच्या भूमिकामध्ये काही वेगळ्यापणा नाही आहे आणि म्हणून त्यांना मी विनंती केली। शेवटी आपल्या जिल्ह्याचे जे खासदार आहेत त्यांनी विनंती केली, त्यांनी मान्य केली आणि धरणं आंदोलन त्यांनी स्थगित केलेलं आहे। एकंदरीत पाहिलं दूध भेसळीचा कायदाही व्हावा अशी एक मागणी केली होती आणि अनेक दिवसांपासून हा प्रलंबित आहे हा प्रश्न। नाही, आपल्याकडे दूध भेसळीचा कायदा आहेच आहे, दुर्दैवानं काय झालंय फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जे अन्न व औषध प्रशासनाकडे मनुष्यबळ नाही आहे, आपल्या जिल्ह्याकडे 3च लोक आहेत। आम्ही आता माझ्या खात्याकडून जसं आता आरे प्रकल्प बंद पडलेला आहे, आमच्याकडे 250-350 रुपये सरप्लस आहे। आम्ही त्या FDAला विनंती केलेली आहे की फक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पुरतं अधिकार आमच्या दुग्ध विकास विभागाला द्या, म्हणजे सगळे कर्मचारी आम्ही ज्या बसून पगार घेत आहे त्यांना पूर्ण क्षमतेने कामाला लावू। भेसळ जरी आपण प्रचलित कायद्याप्रमाणे कारवाई जर केली तरी 20% 25% दूध आपोआप कमी होईल।
परंतु तो निर्णय शासन तो अजून होत नाही. त्या खात्याचे मंत्री अजूनही त्या विषयामध्ये त्यांनी मला सांगितलं धर्माबाबा आमचे आश्रम आहेत की त्या विषयामध्ये मी अभ्यास करतोय. तर त्याचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर असं आहे की ते दूध भाव वाढ देणं याच्यावर आज कायदेशीर बंधन आपण घालू शकत नाही. हे तर 30 रुपयाचे आपण सगळ्या संस्थांची बैठक घेऊन तो निर्णय त्यांच्यावर त्यांना घेणं क्रमप्राप्त ठरवलं. आपण उद्या आज महाराष्ट्राचे सरस दर 27 रुपये आहेत ना. 2-3 संघ फक्त राजाराम बापू आहे, वारणा आहे आणि गोकुळ, हे साधारण 34-35 रुपये देतात. आज आपल्या जिल्ह्यातले संघसुद्धा 27 रुपयावरच आहे. मला वाटतं इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी खरं या संघांवर आणि अशा खाजगी संस्थेवर खरं आंदोलन केली पाहिजे दरवाजात जाऊन की जे शेतकऱ्यांनी फसवणूक करतात, पैसे देत नाहीत, भाव देत नाही, तुमची राज्य सरकारच्या मर्यादा याच्यामध्ये आहे. म्हणून तर आम्ही 5 सरकारच्या हाताबाहेर सरकारच्या अधिकारात काय होतं की हे जो 5 रुपये अनुदान देऊन किमान प्राईस पॅरिटी आणावी, उत्पादक शेतकऱ्याला दिलासा द्यावा. पण जर असं FRP चा असा कायदा आपण उसाच्या बाबतीमध्ये केला, तो जर MSP चा कायदा दुधाच्या बाबतीत केला, तर मग आपल्याला कारवाईचे अधिकार प्राप्त होतील. तो कायदा करावा अशी विनंती आपण भारत सरकारला केली. खासदार निलेश लंके यांनी एक जनआंदोलन उभं केलं आणि महाराष्ट्रात आणि नगर जिल्ह्यात विशेषतः जी कांद्यासाठी कांदा उत्पादकांची परवड मागच्या वर्षभरात झाली त्याविषयी काहीतरी ठोस भूमिका ही केंद्र सरकारने राज्य सरकारने घ्यावी ही एक त्यांची भूमिका होती. आणि दुसरं दुधाला जे पडेल दर आहेत 25, 26, 27 रुपये याच्याऐवजी ते 40 रुपयापर्यंत तरी दर गेला पाहिजे. आणि यासाठी सरकारने बाजारच चांगला होईल, बाजार वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. 5 रुपये आंदोलन आपण देतोय ते 30 रुपयापर्यंत बऱ्याचशा ठिकाणी दर मिळत नाही आणि मग पुढचे 5 रुपये मिळत नाहीत. त्या अटी शर्ती एवढ्या प्रचंड आहेत की दूध उत्पादकांना 5 रुपयाचं अनुदान सहजासहजी मिळत नाही, कागदपत्राची भरपूर त्याला जोड द्यावी लागते. याच्यामुळं शेतकरी उत्पादक जे दूध उत्पादक आहेत ते प्रचंड त्रासलेले आहेत. आणि त्यामुळं एका बाजूने दर मिळत नाही, दुसऱ्या बाजूने अनुदान पण मिळवण्यासाठी धडपड करावी लागते ही परिस्थिती आहे. याविषयी हे आंदोलन होतं आणि खासदार निलेश लंकेंनी हे 2 मुद्दे घेऊन जे आंदोलन 3 दिवस सतत त्यांनी केलं, एक अभिनव वेगळ्या प्रकारचं आंदोलन होतं. महाराष्ट्राचं लक्ष या आंदोलनाकडे होतं. आज राज्याचे दुग्ध विकास मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री विखे पाटील साहेब हे स्वतः इथं आले आणि त्यांनी या दोन्ही गोष्टींच्या बाबतीत आश्वस्त केलेलं आहे. केंद्र सरकारशी संबंधित असणारे कांदा निर्यात बंदी आता कायमची होऊ नये कधीच, ही भूमिका केंद्र सरकारकडे मांडली पाहिजे. ही भूमिका देखील त्यांनी इथं मांडली. त्याचबरोबर दुधाला योग्य दर मिळाला पाहिजे यासाठी आपण MSP ची कल्पना मांडून केंद्र सरकारच्या मागं लागू अशा स्वरूपाचं देखील आश्वासन आणि विश्वास त्यांनी या ठिकाणी दिला आहे. राज्य सरकारच्या मार्फत जे 5 रुपयाचं अनुदान येतं त्याच्यातल्या अटी शर्ती सगळ्या संपूर्ण काढाव्यात ही निलेश लंकेंची मागणी होती. म्हणजे सहजगत्या ते अनुदान प्राप्त व्हावं यासाठी देखील त्यांनी राज्य मंत्रिमंडळात चर्चा करू आणि राज्य सरकारशी विश्वासात घेऊन पुढच्या काही काळात आम्ही योग्य ती पावलं टाकून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. म्हणून मी निलेश लंके साहेबांना विनंती खासदार साहेबांना केली की आपलं आंदोलन तर कधी करता येतं पण आज मंत्री महोदय स्वतः येऊन त्यांनी हे आश्वस्त केलेलं असल्यामुळं तूर्त या आंदोलनाला त्यांनी स्थगिती द्यावी. आणि हे प्रश्न जर भविष्यकाळात सुटले नाहीत तर त्यांनी स्वतःही सांगितलं की लोकसभेत देखील आम्ही हे प्रश्न मांडू आणि राज्य सरकारच्या विधानसभेत देखील किंवा राज्याच्या मंत्रिमंडळात देखील याचा विचार केला पाहिजे. याला पालकमंत्री आमची ज्या मागण्या होत्या सगळ्या कांद्याची निर्यात बंदीचा विषय होता. निर्यात बंदीच्या बाबत सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की आता सध्याच्या परिस्थितीत निर्यात बंदी उठली. आमचं म्हणणं की परमानंट कायदा झाला पाहिजे. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी आता आम्हाला काही वेळ द्या, आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून निर्यात बंदी हा केंद्राचा विषय
राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही केंद्राकडे मांडण्याचा त्या ठिकाणी मांडणी करू, आणि ती मांडणी केल्यानंतर मी सुद्धा त्याला एक जोड म्हणून, मी जे महाराष्ट्रातील सगळे खासदार आहे 48 खासदार, शेवट शेतकऱ्यांसाठी कुठला पक्ष नसते, कुठली पार्टी नसती, आम्ही सुद्धा एकत्रित येऊन कांद्याच्या निर्यातबंदीच्या बाबत एक परमनंटली काही सोल्युशन करता येईल का त्यासाठी आपण प्रयत्न करू। त्या बाबतीत त्यांनी सांगितलं की मला काही वेळ द्या, मी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्रात पुटअप करण्याचा प्रयत्न करू। हा झाला कांद्या निर्यातबंदीचा विषय। दुसरा विषय दूध दरवाढीच्या बाबत, दूध दरवाढीच्या बाबत सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की उत्पादन खर्चावर दुधाचे भाव ठरले पाहिजे, उत्पादन खर्चावर दुधाचे भाव ठरले पाहिजे। त्यांनी काय सांगितलं की दुधाच्या बाबतीत आपण एक कायदा करतो, तर ते कायदा करण्यासाठी मला काही वेळ द्या, काही कायदा करण्यासाठी मला वेळ द्या। दुसरं त्यांना मी सांगितलं की तुम्ही जे 5 रुपये अनुदान देता, अनुदान न देता डायरेक्ट दुधाला बाजार भाव वाढवून द्या। आमची मागणी 40 रुपये, कमीत कमी 40 रुपये दिले पाहिजे। तुम्ही जे अनुदान वेगळ्या मार्गाने देता ते अनुदान हे चुकीच्या पद्धतीने होतं, कागदपत्र गोळा करायला लावणं ही जी पिळवणूक होती आणि प्रत्यक्षरित्या लोकांना त्याचा फायदा होत नाही, तर ते अनुदान बंद होऊन डायरेक्ट दुधामध्ये त्याची वाढ झाली पाहिजे पगारात, ही एक त्या ठिकाणी मागणी आम्ही केली। त्यांनी सांगितलं की मला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आता अधिवेशनाचा पिरियड आहे, अधिवेशनामध्ये मला घोषणा करता येणार नाही, घोषणा केल्यानंतर तो सुद्धा एक कायद्याचा भंग होतो, म्हणून मी ह्या अधिवेशनाच्या कालखंडामध्ये यामध्ये दुरुस्त करण्याचा त्या ठिकाणी आम्हाला शब्द दिला, दुरुस्ती केली जाईल। तोपर्यंत जे 5 रुपये जे अनुदान आहे ते अनुदानाच्या ज्या अटी होत्या, ज्या शर्ती होत्या, त्या सगळ्या शिथिल केल्या जाईल, हा एक त्या ठिकाणी शब्द दिला। म्हणजे आपण मुदत वाढ घेतली, आपण त्यांना त्यांच्याकडून मुदत घेतली, पण जर त्या मुदतीत झालं नाही काही तर आम्ही आमचं आंदोलन फक्त स्थगित केलं आहे, थांबवलं नाही। आमचं 100% समाधान कधी होईल, ज्यावेळेस प्रत्यक्षरित्या शेतकऱ्याच्या दूध उत्पादकाच्या खिशात पैसे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।